जीन्स टी शर्ट परिधान करून आणि हातात गिटार घेऊन हनुमान चालीसा म्हणणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होतोय. हनुमान जयंतीला सुद्धा या तरुणांनी कॅफेसमोर हनुमान चालीसेचा पाठ केला. हे तरुण कॅफेसमोर हनुमान चालीसा का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे काही कुठलं आंदोलन नाही आणि कुणाचा निषेधही नाही. हा गुरुग्राममधला कॅफे डिझायर आहे. विवेक गुलाटी या तरुणाने हा कॅफे सुरू केला होता. कॅफेमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी एक बँड करायचं ठरवलं आणि त्यातूनच त्यांचा एक ग्रुप तयार झाला. या ग्रुपचं नाव आहे आर्टिस्ट चौक. याच दरम्यान एका मंगळवारी हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयोग करण्यात आला आणि त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. त्यानंतर दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्णय घेतल्याचं विवेक गुलाटी यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. यातले काही जण IT आणि विविध क्षेत्रात काम करणारे आहेत. काहींनी आता संगीतासाठीच पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं आहे. इथे येणारे अनेक ग्राहक हनुमान चालीसेसाठी थांबतात. काही तर ऑफिसचं काम लवकर आटोपून इथं पोहोचतात. या तरुणांच्या या अनोखा प्रयोगाला स्पिरिच्युअल जॅमिंग असं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर या तरुणांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तुम्हाला या अनोख्या प्रयोगाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.